पुन्हा एक वेळ स्वागत आहे मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये। आज या स्पर्धेचा 10वा दिवस आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधला पहिला सामना पप्पू 11 आणि महात्मा फुले संघा दरम्यान। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आजच्या दिवसाची सुरुवात होते आहे सामन्याचे ऑफिशियल पंच बुंदले सरांकडून इशारा येतोय। सोबतीला असतील दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत देवबंसी सर। उमेश आणि सुलतान गोलंदाजीसाठी एक अनुभवी वेगवान गोलंदाज हबी। पहिला बॉल या सामन्याचा ओव्हर द विकेट। पहिला बॉल कट केला आहे खूप चांगला स्क्वेअर कट। बॉल चालला आता शॉट थर्ड मॅनच्या दिशेने एका धावेच्या मदतीने आजच्या दिवसाची आजच्या सामन्याची सुरुवात। एक धाव हबीब पाहायला मिळतात ओव्हर द विकेट। या स्पर्धेमध्ये हबीब यांनी खूप उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे। इकॉनॉमिकल राहतात विकेट टेकर आहेत। महात्मा फुले संघासाठी पॉवर प्ले मध्ये विकेट घेऊन दिले आहेत। यावेळी लिडिंग एज ओ निलेश गायकवाड थोडेसे समोर गेले होते त्यामुळे हा झेल होऊ शकणार नाही अन्यथा पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होऊ शकले असते। दोन धावा या बॉलवर या दोन धावेच्या मदतीने तीन धावा धाव संघाची पाहायला मिळते आहे। थ्री रन विदाउट लॉस। टॉस जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय महात्मा फुले संघाचा। बॅटिंगचं निमंत्रण दिलंय या ठिकाणी डेड बॉल घोषित केला आहे पंचांनी। हबीबाई यांनी जर हॅट्रिक नोंदवली तर सोनुभाऊ अहिर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। MCC क्रिकेट संघाचे एक प्रमुख फलंदाज एक आयोजकाचे एक महत्त्वाचे स्तंभ सोनुभाऊ अहिर। यावेळी समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय जाणीवपूर्वक हवेमध्ये खेळला होता हा फटका लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रक्षक दूरवर राहिले आणि आता ह्या दोन धावा पूर्ण। चांगली रनिंग संयमाचा खेळ करतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। उमेश आणि सुलतान सुलतान या पूर्ण स्पर्धेमध्ये 2 वेळा शून्यावर बाद झाले आहेत। आज चढाई करतील का हाही प्रश्न आहे आणि त्यांचा संघही म्हणत असेल रे सुलतान कर दे चढाई। पुन्हा एक वेळ खूप चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय अक्रॉस द लाईन बॉल चालला वाईडीच्या लॉंगॉनच्या दिशेने। सतीश खडसे उपस्थित आहेत। थोडीशी हातामध्ये दुखापत पाहायला मिळते सतीश यांना। कालच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर थ्रो करत असताना ती दुखापत झाली होती आणि आता ती जाणवते आहे। आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हातामध्ये दुखापत होते खास करून जेव्हा तुम्ही एक वेगवान गोलंदाज आहात तेव्हा ती दुखापत लवकर बरी होत नाही। समोर टाकलेला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील करत आहेत विकेट कीपर सचिन बळी। याही विकेट कीपरने खूप इम्प्रेस केलं आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये। या संघाच्या पूर्ण कॅप पिवळ्या कलरच्या पाहायला मिळतात परंतु विकेट कीपरचीच कॅप फक्त ऑरेंज कलरची आहे म्हणजे ते दिसले पाहिजे बरोबर। पंचांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये पतंग आलाय पतंग उडतो त्याच्या टॅलेंटवर आणि कागद उडतो त्याच्या नसिबावर। हा पतंग आहे हा त्याच्या टॅलेंटवर उडतोय। बॅकफुटला जात यावेळी कट करण्याचा प्रयत्न खूप चांगला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। पहिले षटक समाप्त होईल धावसंख्या आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बिनगडी बाद। पप्पू 11 संघाची संयमी सुरुवात। महात्मा फुले संघाचा एक्स्ट्रा खेळाडू शुभम कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। योगेश बळी येत आहेत। ओम बळी गोलंदाजीसाठी पहिला बॉल ओव्हर द विकेट वेगाने टाकण्यासाठी ओळखले जातात गोलंदाजी आणि पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे।
ओंबळी यांनी। या पूर्ण स्पर्धेमध्ये ते इकॉनॉमिकल राहिले, विकेटही घेत आहेत, चांगला खेळ हा संघ करतोय। यावेळी समोर टाकलेला बॉल बॅटची कडा लागून बॉल ओ अपलातून कॅच, स्पर्धेमध्ये खूप इंटरेस्टिंग राहिली आहे कारण हबीब यांनी खूप चांगली गोलंदाजी केली। ओम बळी इकॉनॉमिकल आहेत या संघासाठी, तसेच जर बघितलं तर निलेश गायकवाड प्रमुख गोलंदाज आहेत या संघाचे, चांगला खेळ या पूर्ण संघाने केला आहे। मधल्या फळीमध्ये गजान राठोड खूप चांगली फलंदाजी करत आहेत, सलामीला सचिन बळी चांगला स्टार्ट देत आहेत, सतीश खडसे यांच्या बॅटमधून धावा नाही आल्या तरी सुद्धा हा संघ जिंकला आहे, ही महत्वाची गोष्ट। पुन्हा एक वेळ हबीब गोलंदाजीसाठी, ओव्हर द विकेट इकॉनॉमिकल, पहिला बॉल पडल्यानंतर किंचितसा बाहेर वळतोय, लाईनच्या दूर खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल नो बॉल। तुम्ही स्टंपच्या समोर बॉल पकडू शकत नाही, आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा बॉल नो बॉल करार देण्यात येईल, चांगला निर्णय पंचांचा। विकेटच्या समोर बॉल पकडला, सचिन बळी थोडेसे चालाकच आहेत, चतुरच आहेत, परंतु ही चालाकी आता हेमंत देवबंशी सरांसमोर चालली नाही, त्यांनी ते चांगल्या प्रकारे हेरलं। यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा, फ्री हिट कंटिन्यू असेल, चांगला निर्णय पंचांचा, फ्री हिट कंटिन्यू, स्ट्राइकिंग एंडला फलंदाज उमेश। यावेळी पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे, एकच धाव मिळेल, आता दुसऱ्या धावेचा कॉल, फंबल झालाय आणि ह्या दोन धावा पूर्ण, थोडीशी चुकी झाली, थोडासा किंचितसा फंबल झाला आणि मैदानाच्या आतमध्ये दोन धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या। आणि ह्या दोन धावा का पूर्ण होत आहेत तर सीमारेषा खूप लांब आहे, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला तर सीमारेषा जवळपास 70 मीटरची असावी। यावेळी आडव्या बॅटने हा पाम पूल मिडविकेटच्या दिशेने, पाहिजे तसं टायमिंग झालं नव्हतं, परंतु दोन धावा घेण्याचा प्रयत्न होतो आहे, मिळून जातील। या मैदानावर मला वाटते 70 मीटरची बाउंड्री असताना सुद्धा त्या 70 मीटरच्या बाउंड्रीलाही लाजवेल इतका लांब षटकार विजयभाऊ डोईफोडे यांनी खेचला होता अगदी मैदानाच्या बाहेर। पुन्हा एक वेळ चांगला बॉल अक्रॉस लाईन, आडव्या बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, हा बॉल निर्धाव आहे, चांगली गोलंदाजी करतायत हबीब। आतापर्यंत टाकलेल्या 9 बॉलमध्ये फक्त 12 धावा हबीब यांनी खर्च केल्या आहेत। अकुटप्याचा बॉल पडल्यानंतर किंच खालीच राहतो आहे सबमरीन, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधले, कारण पहिले 2 बॉल, पहिला 9 बॉल आणि तदनंतर वाईड आला होता, तदनंतरच्या 4 बॉलवर फक्त 4 धावा, चांगलं पुनरागमन पाहायला मिळते आहे या षटकामध्ये हबीब यांच्याकडून। लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न, हाई बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा रन आणखी जुळेल धावसंख्येमध्ये, अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 17, एक फलंदाज बाद, जवळपास 6 सरासरीने धावसंख्या उभारतो आहे पप्पू 11 संघ। पुन्हा एक वेळ बॅटची कडा लागून बॉल चालला आहे विकेट किपरच्या मागच्या दिशेने, शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक, एक धाव मिळेल या एका धावेच्या मदतीने, धावसंख्या पुढे सरसावेल 18 रन। हबीब पुन्हा एक वेळ ओव्हर द विकेट स्पेलमध्ये शेवटच्या वेळी असतील, त्यांच्या स्पेलचा हा शेवटचा बॉल, कट करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर वेगाने विकेट किपर सचिन यांच्या हातामध्ये जातोय, निर्धाव बॉलने या षटकाची समाप्ती होते आहे, 3 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 18, एक फलंदाज बाद, पप्पू 11 संघ अलीकडच्या सामन्यात ज्या प्रकारे खेळला त्याच प्रकारे याही सामन्यामध्ये खेळतोय।
यावेळी चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल हवेमध्ये खूप वेळापर्यंत तरंगत होता. आता तिसऱ्या धावेचा कॉल, मिळून जातील तीन धावा. थोडेसे नाराज आहेत गोलंदाज ओंबळी. धावसंख्या तीन धावेच्या मदतीने 21-21 रन. पुण्याकडे बॅटची कडा लागून बॉल गॅप मध्ये चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव सहजरित्या मिळेल. आतापर्यंत या मॅच मध्ये षटकार चौकार पाहायला मिळाले नाही. थोडासा संयमाचाच खेळ होतो आहे. जमिनी लगत पटके लगावतायत, परंतु यानंतर येणारे दोन षटक, चार षटक जर बघितले निलेश गायकवाड आणि शिवाजी आखंड यांचे असतील. ओ यावेळी थोडीशी इजा झाली आहे खेळाडूला. पाणी घेऊन जा लवकरात मैदानाच्या आत. ड्रिंक्स ब्रेक पूर्ण करून घ्या. खेळाडूला जास्त दुखापत झाली नसेल अशी अपेक्षा करूया आपण. आडव्या बॅटने यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. यावेळी लीडिंग एज फटका पसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडल्या जाईल सेल आणि संपतो आहे उमेदांचा खेळ. पप्पू इलेव्हन संघाला आणखी एक झटका लागतोय. और जिस बल्लेबाज का इंतजार इस ग्राउंड के दर्शक और हमारे YouTube लाइव के पूरे दर्शक
कर रहे थे वो बल्लेबाज ग्राउंड के अंदर जाते हुए बबलू, बढ़िया बल्लेबाज है, अपने टीम के लिए कप्तानशिप करते हैं ये। गेंदबाज है ओम और सामना करेंगे इस बार बबलू, ये काफी अच्छे बल्लेबाज है अपने टीम के लिए। हल्के हाथों से खेलना चाहते थे लेकिन बैट का कोई संपर्क नहीं आया बॉल को, बॉल सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कादर भाई, अगर बबलू हर बॉल पे छक्का लगाता है तो हर छक्के के ऊपर सोहेल की तरफ से 500 का नगद पारितोषिक दिया जाएगा। बबलू भाई ने मारना भी चाहिए लेकिन लालच भी कोई बड़ी बात नहीं, लालच नहीं करनी चाहिए। अच्छे बल्लेबाज है बबलू, इसके बाद काफी बड़ा मुकाबला होगा स्पाइडर वर्सेस कुलदीप मॉर्निंग स्टार। इसके बाद बड़ा मुकाबला होगा स्पाइडर वर्सेस कुलदीप मॉर्निंग स्टार और उसके बाद भी काफी बड़ा मुकाबला होगा। शिवाजी आए गेंद पर, हवा में खेल दिया उसे लॉन्ग ऑन की थे, फील्डर उसके नीचे है ओम बड़ी और सेफ हैंड में पहली कैच पकड़ी ओम ने। बहुत दूर से आए थे ये खिलाड़ी, महाराष्ट्र पुलिस है, शेख अंसार नागपुर में खेलने की चाहत देखिए कहां से कहां लेके आती है। नागपुर अधिवेशन चालू है इसी में ये खिलाड़ी बिजी थे और पप्पू एलन के दो तीन खिलाड़ी जो ऐसे है जो पुलिस डिपार्टमेंट में कार्यरत है और वो टाइम पे नहीं आ सके और उसका खामियाजा इस टीम को काफ़ी भुगतना पड़ रहा है। पॉइंट टेबल पर सबसे नीचे है ये टीम। अंसार भाई ने उसमें कुछ इजाफा करने की कोशिश की लेकिन बैट और बॉल का उतना संपर्क नहीं और काफ़ी बढ़िया गेंदबाजी कहूँगा मैं शिवाजी आखंड की। अब नए बल्लेबाज है हल्के हाथों से खेल दिया कवर की दिशा में जब तक फील्डर फील्ड करते ओम, एक ही रन और इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर है अभी 25 रन, लॉस ऑफ 3 विकेट। इसके बाद का मुकाबला काफी दिलचस्प होगा जिसमें जो भी टीम जीतेगी वो आगे चली जाएगी। इसी बीच में ये गेंद, बबलू बहु खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ के ऊपर से लेकिन बैट का बॉल का कोई संपर्क नहीं, बॉल सीधा विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर अभी थमा हुआ 25 रन। समझदारी से गेंदबाजी हुई इस गेंदबाज से शिवाजी से। सनी घुगे और विकी आहिर प्लानिंग करते हुए, स्पाइडर के होनहार खिलाड़ी है दोनों भी सनी घुगे और पांडा। स्पाइडर थोड़ी परेशानी में है, उनको जरूरी है ये मैच जीतना। फिर से गेंदबाज शिवाजी और इस बार सामना करें बबलू। इस बार बेहतरीन स्ट्रोक खेल रहे, डीप फाइल लेग की दिशा में फील्डर मौजूद है लेकिन बहुत अच्छी फील्डिंग वहां पे गजानन की। ऐसा लगा यहां से कि ये बॉल फील्डर के ऊपर से चले जाएंगे लेकिन काफी बढ़िया ऐसी जंप करके इस खिलाड़ी ने बॉल को रोका और तब तक दो रन से नहीं रोक पाएंगे और इसी दो रन से बढ़ता हुआ स्कोर है अभी 27। स्पाइडर 11 टीम के कैप्टन कुपराया अंतिम अकरा संघ सबमिट करा सनी भाऊ। विकी आहिर बॉलर को निखारते हुए क्योंकि इसके बाद उनका मुकाबला महात्मा फुले के साथ भी है, मेंटर है वो इस टीम के, मैनेजमेंट का पूरा जिम्मा विकी आहिर के कंधों पर है। वो सवेरे से 6 बजे से यहाँ पे आ चुके हैं और तभी से इस ग्राउंड का मुआयना कर रहे हैं, उनको पता है ये मैच का महत्व।
तीन मैचेस बाकी है और पॉइंट हो चुके हैं अभी तक स्पाइडर के छः, और अभी भी उसको क्वालिफाई करने के लिए छः पॉइंट की बहुत ज़रूरी है। और कुलदीप मॉर्निंग स्टार भी इसी हालत में, इस बार बेहतरीन स्ट्रोक खेल दिया लॉन्ग ऑन की, लॉन्ग ऑफ की दिशा में, जब तक फील्डर फील्ड करते एक ही रन और लकी स्पाइडर के बड़े हिटर बिग हिटर पूरा खेमा आ चुका है यहां पे स्पाइडर का। शुभम अक्षय लादे के 47, सनी पांडेश विकी आयर नीलेश बड़ी और इसी ओवर की समाप्ति के बाद रन पहुंचाए 28 रन जबकि 3 विकेट। निलेश गायकवाड़ पुनः एक वेळ ओहरतो विकेट, समोर टाकलेला बॉल अपील होते आहे बॅटची कडा आणि फलंदाने जशी बॅटची कडा लागली पंचांनी इशारा देणे अगोदर क्रीज सोडली होती। खेळ भावना पाहायला मिळते आहे। ओ विकेट मिळेल आणखी एक, सचिन बळी यांनी खूप चांगला झेल पकडला। 32 ला सर आणि चाची मोठ्या आतुरतेने प्रेक्षक वाट बघत होते, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो आहे फरदीन मंसूरी। गब्बर शाह यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल। प्रत्येक षटकारावर पहिला बॉल स्विचचा प्रयत्न फरदीन मंसूरी, वाईटचा इशारा येतोय एक्स्ट्रा रन, अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडल्या जाते आहे 33 रन। 5.3 चेंडूच्या समाप्तीनंतर निलेश गायकवाड पुन्हा एक वेळ ओहरत विकेट, एक वेगवान गोलंदाज आहेत निलेश। समोर टाकलेला बॉल यावेळी बॅटवर आला नाहीये फरदीनच्या, चांगला बॉल पाहायला मिळतोय निलेश यांच्याकडून। यानंतर होणारा सामना कुलदीप मॉर्निंग स्टार आणि स्पायडर इलेव्हन संघ, ही लढत सुद्धा प्रेक्षणीय असेल। अक्रॉस द लाईनचा प्रयत्न फरदीन मंसूरी दबावात पाहायला मिळतोय, त्याच्या बॅटला बॉल धावा लागत नाही आहेत का, थोडासा संकटाचा आहे या फरदीनसाठी। या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही आहेत, धावांचा दुष्काळ आहे त्याच्यासाठी, थोडासा संघर्षच करतोय हा खेळाडू। स्विचचा प्रयत्न बॉल गॅपमध्ये पाठवला आहे, टायमिंग चांगला झाला आणि बॉल जाईल आता थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, रन मिळतील 4, येतोय चौकार। 6 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा 37 लॉस ऑफ 4 विकेट, फरदीनच्या बॅटमधून मिस टाइम स्ट्रोक पण तो चौकार आला।
शिवाजी अखंड वैयक्तिक दुसरे षटक या पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न निर्धावाला आहे। या मैच मध्ये रन कराव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील। महात्मा फुले सारख्या एका ताकदवान संघाला पराजित करायचा आहे तर धावा कराव्या लागतील या मैच मध्ये पप्पू इलेवन संघाला। आडव्या बॅटने समोर एक्झिक्यूट केलाय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिड ऑफला ओंबळी बॉलच्या खाली पकडलाय सेल आणि योगेश बळी यांचा भाचा शुभम टाळ्या वाजून खुश होतोय। ओम अंबोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आत, शिवाजी यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय। कट करण्याचा प्रयत्न, वेगाने बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। एक्सप्रेस बॉल पाहायला मिळत आहे शिवाजीचे, खूप चांगली गोलंदाजी ते करता आहेत। धावसंख्या थांबलेली 37 धावा 37, लॉस ऑफ 5 विकेट, 6.3 चेंडूच्या समाप्तीनंतर सकाळच्या सत्रामध्ये जुळलेल्या प्रेक्षकांची थोडीशी निराशा होती आहे। पुन्हा एक वेळ इनसाइड आउटचा प्रयत्न, फरदीन मंसुरी ताकदीने फटका खेळायचा होता, बॅटला बॉल लागला नाही परंतु ज्या ठिकाणी बॉल जाणार होता त्याच दिशेने पाहत राहिले खूप वेळापर्यंत फरदीन। 38 5 फलंदाज बाद, स्वतःशी चर्चा करता आहेत। अखेरचा बॉल असेल या 7व्या षटकामधला, स्वतःशी चर्चा स्वतःशी वार्तालाप करता आहेत फरदीन। ओ यावेळी झेल लीडिंग एज आणि एक पुन्हा एक वेळ याही मॅच मध्ये आउट ऑफ फॉर्मच दिसले फरदीन, बाद होत आहेत मैदानाच्या बाहेर जात आहेत। पप्पू इलेवन संघाचा आणखी एक मोठा मोहरा गारज झालाय। एक धाव या पहिल्या बॉलवर सुरुवात झाली आहे एका धावेच्या मदतीने। तिसऱ्या पंचांकडे मागणी होते आहे, ऑनफील्ड पंचांकडून सगळ्या यष्ट्यांवर बॉल लागला होता। ओ यू टी फलंदाज धावबाद
सलमान या ठिकाणी डायमंड डक चे शिकार होऊन मैदानाच्या बाहेर झाले आहेत। डायमंड डक चे शिकार यासाठी की एकही बॉल खेळला नाही आणि पहिल्याच बॉलवर धावबाद झाले आहेत। चला टॉस साठी तयार राहायचं आहे स्पायडर इलेवन आणि टीम कुलदीप मॉर्निंग स्टार। समोर टाकलेला बॉल लॉफ्ट गेला आहे, बॉल हवेमध्ये आणि आणखी एक फलंदाज बाद। शिवाजी अकांड्यांनी खूप चांगला झेल पकडला लॉन्ग ऑनला, आणखी एक झटका लागतो आहे पप्पू इलेवन संघाला। पुन्हा एक वेळ निलेश गायकवाड बॅकफुटवरून खूप चांगला पंच पाहायला मिळतो आहे। एक धाव येईल, धावसंख्या एका धावेच्या मदतीने 39, दोन बॉल शिल्लक आहेत। पप्पू इलेवन संघ आजही या मॅचमध्ये धावा करू शकला नाही। ओम अंबोरे यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये 81 धावा बनवल्या आहेत 8 मॅचेसमध्ये, हायेस्ट टोटल त्यांची 31 राहिली आहे। यावेळी चांगला शॉट, बॉल चाललाय डीप कव्हरला, अडवल्या जातोय। एकच धाव मिळेल, अखेरचा बॉल, लॉस्ट बॉल ऑफ द इनिंग। 40-8 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी तयार राहायचं आहे। अखेरच्या बॉलवर बॉल गॅप मध्ये चाललाय आणि आता हा बॉल अडवला जाणार नाही, चौकार येतोय अखेरच्या बॉलवर आणि या चौकारच्या मदतीने हा डाव समाप्त। 44-8 आठ षटकांचा खेळ समाप्त, 45 धावांचं आव्हान महात्मा फुले संघासमोर।
प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे। नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण तयार आहोत। एका बाजूला कुलदीप मॉर्निंग स्टार, दुसऱ्या बाजूला स्पायडर इलेव्हन संघ, एका बाजूला कुलदीप मॉर्निंग स्टार संघाची कॅप्टन कुलदीप ताजने आणि दुसऱ्या बाजूला सनी मेहता स्पायडर इलेव्हन टीमचे कॅप्टन सागरभाऊ अहिर आणि फरदीन आपल्या समोर स्पायडर इलेव्हन संघाचा कॉल। टॉस जिंकला आहे सनी भाऊ, काय निर्णय असेल? गोलंदाजीचा निर्णय, गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे। मागच्या सामन्यामध्ये थोडासा अडखळ संघ खेळतो आहे, त्यामुळे या मॅच मध्ये विजय महत्वाचा आहे। इलेव्हन मध्ये काही चेंजेस? एक चेंजेस आहे त्याच्यात आम्ही लिहिले आहे। नक्कीच ज्या प्रकारे ही स्पर्धा आपल्या संघासाठी पाहिली, संतुलित स्पर्धा राहिली, परंतु आता विजय महत्वाचा आहे, याचा थोडासा दबाव असेल। दबाव करूया मरुदा मुकाबला जिंकण्यासाठी। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्यासाठी। कुलदीप भाऊ, टॉस जिंकला असता काय निर्णय झाला असता? बिलकुल मी गोलंदाजी केली असती, कारण गोलंदाजी महत्वाची आहे। आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आली आहे, किती धावा मैदानाच्या आतमध्ये सेफ मानता? 80 प्लस मारण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा जो संघ आहे तो बॅटिंगसाठी चांगला आहे। आम्ही जर 80 वर गेलो तर नक्कीच त्यांना एक चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू। इलेव्हन मध्ये काही चेंजेस? नो चेंजेस। खूप सारे शुभेच्छा असतील आपल्यासाठी। थँक्यू। तर प्रेक्षक हो, महत्वपूर्ण सामन्याचा टॉस समजला, टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये स्पायडर टीमने आणि बॉलिंग टीमने। थोड्याच वेळामध्ये हा सामना आपल्या समोर येईल, परंतु तत्पूर्वी महात्मा फुले संघाचे दोन सलामीचे फलंदाज रनचा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज असतील। धन्यवाद। हॅलो, मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2 आणि या सीझन 2 चा हा 10वा दिवस आणि 10वा दिवसाचा हा पहिला सामना होत आहे महात्मा फुले वर्सेस पप्पू इलेव्हन। आणि पप्पू इलेव्हन संघ स्ट्रगल करताना आढळला आपल्याला या सामन्यामध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये चाचपडत आढळला। आणि त्याचेच परिणिती अशी झाली की पप्पू इलेव्हन आत्तापर्यंत फक्त 2 सामने जिंकलेला आहे। गेम स्टार्ट होता हुआ और गेंद अंसार भाई के हाथ में, अंसार भाई ने अच्छी गेंदबाजी की लेकिन बॉल लेग स्टंप से काफी बाहर, अंपायर का इशारा व्हाइट, अतिरिक्त रन से खाता खोला अपना और खुद का भी। सतीश इस बार बेहतरीन का स्ट्रोक मिड विकेट की दिशा में, जब तक फील्डर फील्ड करते अस्पर 2 रन से नहीं रोक पाएंगे। फिर से गेंदबाज अंसा तैयार स्लो वन गेंदे करते हुए अपनी टीम के लिए और बेहतरीन से बल्लेबाज है सतीश। इस बार फिर से हवा में खेला लॉन्ग ऑफ और मिड विकेट की दिशा में, जब तक फील्डर फील कर दे अप्पू भाई तब तक बॉल कैरी कर चुके थे अस्पर और इसी 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 5 रन। फिर से अंसार, अंसार की एक गेंद खेल दिया पॉइंट और कवर के बीच में से बॉल जाती हुई बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए, खतरनाक खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहे थे शेख सलमान,
लेकिन बॉल जीत गई इस रेस में और बॉल चला गया सीधा बाउंड्री के बाहर चार रनों के लिए, नौ रन बन चुके हैं। महात्मा फुले अभी तक काफी कंसिस्टेंट खेली इस टूर्नामेंट में, जिसके फलस्वरूप आप देख रहे हैं पॉइंट टेबल पे सबसे दो नंबर के पायदान पर है महात्मा फुले। इस बार खेलना चाहते थे फाइनल की दिशा में, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं सतीश से। सतीश बढ़िया बल्लेबाजी करते अपने टीम के लिए। अंसार ये काफी बेहतरीन गेंदबाज है, इस बार पटकी हुई गेंद खेल दिया फाइनल की दिशा की ओर, वन बाउंस फोर रन। इस टूर्नामेंट का आगाज 21 तारीख को हुआ था और अभी ये लास्ट दो दिन चलेगी, कल और परसों, और परसों इस टूर्नामेंट का फाइनल होगा। तो दिल धाम के सभी दर्शक इस टूर्नामेंट का मजा ले। और एक बात मैं बताऊं आयोजक की तरफ से, जिस खिलाड़ी जिस टीम ने खरीदे वो खेलने के लिए आए नहीं, वो सब अगले साल बैन हो जाएंगे। और अभी दो दिन बाकी है, दो दिन में जिस भी खिलाड़ी या अभी जिसने भी अपना बिहेवियर खराब रखा है उसको अगले साल के लिए बिल्कुल बैन किया जाएगा। तो कोई भी ऐसी गलत बात या गलत चीज होनी नहीं चाहिए, इसके हिसाब से ये टूर्नामेंट है। फिर से गेंदबाज अंसार और इस बार सामना करेंगे सतीश। इस बार बेहतरीन स्ट्रोक सतीश से बैट से निकल दवा कवर की दिशा में और इस चौके की मदद से बर्तवा स्कोर है अभी 17 रन। अगले साल काफी बड़ा टूर्नामेंट होगा एमपीएस सीजन 3, जिसका फर्स्ट प्राइज 1,00,000 रुपए होगा। और जिसमें टीम होंगे सिर्फ 8। और ये नई टेक्निक टेनिस क्रिकेट लाइव की काफी बढ़िया अभी तक लाइव प्रदर्शन हुआ इनसे। एमसीसी क्रिकेट क्लब उन पूरी टीम का शुक्रगुजार है और खुद का पहला और टीम का दूसरा ओवर करके सलमान, सलमान की पूरी टीम नए नए एक्सपेरिमेंट करते हुए इस गेम में। सलमान बतौर बल्लेबाज की हैसियत से इस टीम में, लेकिन आज खुद जवाबदारी बड़ी लेके आया है वो गेंदबाजी की। और फिर से गेंदबाज तैयार, अच्छे फॉर्म में सचिन और उसी के फलस्वरूप सामने किया बॉल और स्विच इट खेल दिया सचिन ने और चार रन में तब्दील किया इस गेंद को और इसी चौके की मदद से बर्तवा स्कोर है 23 रन बिना विकेट खोए। ये टीम अभी तक काफी कंसिस्टेंट खेली है महात्मा फुले और इनका स्ट्राइक रेट भी काफी बढ़िया है अभी तक। आपने सभी ने इस टूर्नामेंट को सक्सेस करने के लिए जो मदद की है, जो शांततापूर्ण या शांतता रखी है आप सभी की, एमसीसी क्रिकेट क्लब से अपील है कि आप और दो दिन अच्छे ये सत्ताईस रन बन चुके हैं अभी भी, दूसरा ओवर जारी। खराब गेंदबाजी सलमान से, बल्लेबाज है सचिन। इस बार काफी करार, इस बार बाउंड क्या हो सकता है, लेकिन 6 रन। खतरनाक बल्लेबाजी हो रही है इस बल्लेबाज से, क्या हो सकता है ये अप्पू भाई कुछ समझाते हुए। अप्पू भाई काफी बढ़िया खिलाड़ी है,
बड़े बड़ी हस्ती अपू भाई, इसी बीच में ये गेंद इस बार खेलना चाहते थे लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं, फील्डर उसके नीचे बबलू, और बबलू काफी वजनदार है तो वहां तक पहुंचे नहीं, दूसरा खिलाड़ी आया लेकिन काफी अच्छे इंसान है बबलू, एक अच्छे टीम के कैप्टन है। डायमंड के इसी बीच में कोई चांस नहीं किसी भी खेल खिलाड़ी के लिए, और ये चौका है सतीश के बैट से, और इस चौके की मदद से रन बने अभी 38 रन। अभी तक पावर प्ले का ये सबसे बड़ा स्कोर महात्मा भोले की ओर से। और इस मैच का आनंद लेने के लिए हमारे मालेगांव के जो प्रतिष्ठित नागरिक है वो हमेशा आते हैं, उनमें से हमारे एक विकास जीवानकड़, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत है, हमारे राजू मामा टाइगर। श्री गजानन रोकड़े और फाइटर खिलाड़ी, फाइटर टीम के पुराने खिलाड़ी विकास नवगरे जी, इनका भी स्वागत। तो मैच की ओर चलते हैं, अभी गेंदबाज है अप्पू भाई, अप्पू भाई के हाथ में गेंद, स्विच हिट खेलना चाहते सचिन, ये खिलाड़ी का एक्सपीरियंस बोल रहा है, उनको पता है अगर ज्यादा जोर से डाली तो बॉल बाहर जा सकती है, लेकिन काफी समझदारी बोली है गेंदबाज अप्पू भाई की, और उनके समर्थक स्पाइडर के भी है। इस बार हॉफ्टन से काफी बार इस पूरे टूर्नामेंट को जिसने अच्छे से डेकोरेट किया है वो हमारे संजय शाहिर, बड़े अच्छे गायक है संजय शाहिर, काफी मेहनत है उनकी, और हमारे दोस्त विजय राठौड़, विजय जाधव सॉरी। इसी बीच में अप्पू भाई की ये गेंद, बढ़िया गेंदबाजी कहूंगा मैं अप्पू भाई के द्वारा, ये कैच हो सकता है ओम के द्वारा, और ये कैच आउट, और ये पप्पू भाई टीम का ये पहला विकेट, और अप्पू भाई के नाम अप्पू भाई मेन गोलंदाज बन चुके हैं अभी ये पप्पू इलेवन के, उनके पॉन्सर नजर नहीं आ रहे हमारे को पप्पू खान, और नए बल्लेबाज है राहुल बड़ी। अभी टॉस हुआ है स्पाइडर वर्सेस कुलदीप मॉर्निंग स्टार, जिसने टॉस जीता है स्पाइडर ने, और टॉस जीत के पहले पर गेंदबाजी करने का फैसला, काफी खुश है स्पाइडर का खेमा, ये मैच स्पाइडर को जीतना बहुत जरूरी है अगर इस टूर्नामेंट में स्पाइडर को बने रहना है तो, और कुलदीप मॉर्निंग स्टार को भी ये मैच जीतना बहुत जरूरी है, स्पाइडर के पास बहुत ताकत है, जीत ये पक्का, अच्छी खेलेगी टीम, और मेरी तरफ से उनको बहुत सारी शुभकामनाएं। हल्के हाथों से खेल दिया राहुल ने, टेक्निकल खिलाड़ी है राहुल, रनआउट का चांस ले रहे थे सलमान वहां पे, लेकिन समझदारी अच्छा हुआ मार रहे तो ये भी चौका था। इसी बीच में फिर से गेंदबाज तैयार अप्पू भाई, इस बार खराब गेंदबाजी, खेल दिया कवर की दिशा में, जब तक फील्डर फील्ड करते एक ही रन दो रन, हमारे खास इस टूर्नामेंट को आगे बढ़ा रहे हमारे समालोचक, क्योंकि बॉल अंपायर सर बॉल क्यों ना तुम जाओ उठवा, हेलो।
मैन ऑफ द मैच शिवाजी आखंड।